राणांच्या आंदोलनावरून शिवसेनेचं मुखपत्र सामनातून भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आलंय। राणांच्या आंदोलनामध्ये भाजपचं डोकं असल्याचं सामनातून म्हणण्यात आलंय आणि सामनातून शिवसेनेच्या वतीनंही टीका केली गेली आहे। ठाकरे सरकार विरुद्ध बेताल बोलणाऱ्यांना केंद्राकडून सुरक्षा दिली जाते असंही सामनामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। आजच्या दैनिक सामनामध्ये काय टीका करण्यात आली आपण पाहतोय। राणा दाम्पत्यास अटक केल्यानंतर भाजपची मळमळ बाहेर पडली। INS विक्रांत प्रकरणी पैशांचा अपहार करणाऱ्या आरोपीला केंद्राचं विशेष सुरक्षा कवच मिळतं। बनावट जात प्रमाणपत्राद्वारे लोकसभेत गेलेल्या नवनीत कौर राणांसाठी देखील केंद्राचं सुरक्षा कवच आहे। ठाकरे सरकार विरुद्ध बोला आणि केंद्राची सुरक्षा मिळवा अशी ऑफर बाजारामध्ये, अशानं कायद्याचं राज्य कोसळून पडे अशी टीका आजच्या सामनातून करण्यात आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।